नमस्कार। आज आपण बनवायचा आहे पास्ता। हे घेतले पास्ता बॉईल करून थोडे वेगळे आणले, थोडा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, सोया, हे ना मेयोनीज जरासं राहिले आहेत मला थोडंसं, हे शेजवान आणि हा सोया सॉस। इथे कढई ठेवली आहे, सुरुवात करूया आपण एक मिनिट। हां, तर कढईत तेल टाकले, आता त्यात कांदा, टोमॅटो। हा पास्ता आहे ना झटपट होऊन जातो एक 5-10 मिनटात। कोथिंबीर नंतर टाकू आपण, त्याने थोडं परतून घ्यायचं छान। त्यात आहे ना आपल्याकडे जे मसाले असतील ना, आपण आणतो चिकन मसाला, मटन मसाला, पावभाजी मसाला, थोडे थोडे टाकायचे, जास्त नाही, दाखवते मी। हे माझ्याकडे थोडे थोडे मसाले होते, हा मॅगी मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, पावभाजी मसाला, हे जे काय मसाले होते थोडे थोडे टाकलेत मी, छान चव येते। थोडंसं शेजवान चटणी, थोडंसं मेयोनीज, थोडंसं सोया सॉस, छान आहे ना एकजीव करून। जास्त नाही काय टाकत बसायचं झंडेत, आणि आता हा पास्ता टाकून द्यायचा, पास्ता आणि कोथिंबीर। तयारी असेल ना आपली तर हे बघा 1.5-2 मिनटात झाला है ना, मस्त कोरडा कोरडा, जास्त ग्रेव्ही वगैरे पण बरी वाटत नाही ना ह्या पास्त्याला। थोडी वाफ लावायची आता एकदम, म्हणजे काय वाफवलेला असतो आपण शिजवून घेतलेला, फक्त त्याच्यामध्ये मसाले एकजीव व्हावेत म्हणून। त्याच्यात आपण हे वाफ लावू, बारीक गॅसवर एक 5 मिनटं वाफ लावली। आता हे वाफ काढूया आपण, झालं एकदम मोकळा टाका होतो, डब्यात न्यायला पण छान। ते अति मेयोनीज वगैरे टाकलं ना शेजवान वगैरे तर मग ते ग्रेव्ही होते। ही बघा कसा कसा मोकळा टाका झाला, झाला 5 मिनटात। चॅनलला शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, यूट्यूबला छान छान माझ्या रेसिपी आहेत शॉर्ट शॉर्ट अशाच त्या बघायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय हिंद, जय महाराष्ट्र। पास्ता।